मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या पूर्ण बजेटचं त्या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्री या नाल्यानं निर्मला सीतारामन यांनी सादरीकरण केलं वाचन केलं इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आणि आता दुसऱ्या अर्थमंत्री ठरल्यात त्या म्हणजे निर्मला सीतारामन देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मोठा अर्थसंकल्प ठरला तो म्हणजे दोन हजार वीसचा अर्थसंकल्प या अर्थसंकल्पाचं वाचन जवळजवळ एकशे एकसष्ट मिनिटे म्हणजे दोन तास आणि एक्केचाळीस मिनिटे एवढ्या कालावधीसाठी वाचन चालू होतं आणि या वाचनामध्ये जवळजवळ अठरा हजार नऊशे सव्वीस शब्दांचं वाचन अर्थमंत्र्यांनी केलं भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये सर्वात मोठं अर्थसंकल्पाचं वाचन ठरलं ही एक ऐतिहासिक घटना ठरली अजूनही मित्रांनो चार पानांचं वाचन बाकी होतं मात्र त्यावेळेला अर्थमंत्र्यांची तब्येत थोडी खालवली आणि मग तो जे काही उर्वरित पानं होती ती पटलावरती सभासदांपुढं खासदारांपुढं ठेवण्यात आलेली होती तर अशा या ऐतिहासिक बजेटमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे पहिलंच पूर्ण बजेट यामध्ये अर्थमंत्र्यांनी नवनवीन नवीन आर्थिक वर्षासाठी नवीन योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत या योजना कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायच्या सर्व स्पर्धा परीक्षा आगामी या परीक्षांसाठी ही माहिती निश्चितच आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन येतोय त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा विवाद से विश्वास ही पहिली एक महत्वाची योजना या योजनेच्या माध्यमातून करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे या योजनेनुसार करदात्यांनी त्यांच्या विवादित कराची डिस्प्युटेड टॅक्सची रक्कम एकतीस मार्च दोन हजार वीसच्या च्या आत भरल्यास त्यांना व्याजासह दंड माफ केला जाईल आणि त्यानंतर तीस जून दोन हजार वीस पर्यंत भरल्यास त्यांचा दंड आकारला जाईल त्यांना दंड हा भरावा लागेल कर प्रणाली सोपी करण्यासाठी प्राप्ती करातील म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये शंभर पैकी सत्तर वजावटी काढून टाकण्यात आलेल्या आहेत ही एक महत्वाची गोष्ट यंदा झालेली आहे पुढची महत्वाची योजना किसान रेल किंवा किसान रेल्वे आणि कृषी उडान योजना नाशवंत राष्ट्रीय पुरवठा साखळी उभी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या नाशवंत मालाची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी या मॉडेल अंतर्गत किसान रेल्वे सुरू करणार असून त्याद्वारे नाशवंत मालाची वाहतूक केली जाणार मग आता हे जे काही नाशवंत आहे समजा मासे आहेत किंवा दूध आहे नाशवंत पदार्थ समजूया आपण किंवा काही काही फळं आहेत काही तर यासाठी रेल्वेमध्ये ज्या कोच आहेत त्या रेफ्रिजरेटेड कोच असतील आणि त्यामध्ये या मालांची वाहतूक केली जाणार आहे या अंतर्गत अजून एक नवीन गोष्ट सुरू करता ते म्हणजे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं कृषी उडान योजना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात येणार आणि हवाई मार्गाच्या माध्यमातून विमानाच्या माध्यमातून हा माल त्या ठिकाणी नाशवंत माल गतीनं पोहोचवला जाणार तर ही एक खूप अत्यंत महत्वाची योजना आहे भारत नेट देशात डेटा सेंटर पार्ट उभारण्यासाठी सरकार लवकरच खाजगी क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर करणार आहे यासाठी या अर्थसंकल्पात या सहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे या अंतर्गत या भारतनेट उपक्रमाअंतर्गत एक लाख ग्रामपंचायती फायबर सेलच्या माध्यमातून जोडल्या जातील आणि या ग्रामपंचायत पातळीवरील सर्व सार्वजनिक कार्यालय मग सोसायटी असतील ग्रामपंचायत कार्यालय असेल शाळा असेल पोलीस ठाणे असेल टपाल कार्यालय असेल किंवा इतर जे काही गाव पातळीवरील शासकीय संस्था असतील त्या सर्व डिजिटल माध्यमातून जोडण्यात येणार या भारत नेटच्या अंतर्गत पुढील योजना आहे एक महत्वाकांक्षी योजना प्रिपेड स्मार्ट मीटर पारं ही पारंपरिक विद्युत मीटरच्या जागी येत्या तीन वर्षात येणार आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी वीज चोरी होते आणि किंवा या वीज चोरीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की ऊर्जा खातं आजही आपलं जवळजवळ चाळीस हजार कोटींच्या तुटीमध्ये आहे महाराष्ट्र शासनाचं तर देशाचं जर आपण वेगळंच त्याचा विचार करणे इम्पॉसिबल आहे तर ही तूट जी प्रचंड वाढत आहे ही कमी करण्यासाठी शासन आता काय करते प्रिपेड स्मार्ट मीटर आणते म्हणजे जसं आपण सध्या पारंपरिक मीटर वापरतो ते रिडिंग घेऊन गेल्यानंतर मग आपण बिल भरतो तसं नाही अगोदर रिचार्ज करायचं सा मोबाईल सारखं आणि नंतर मग आपल्याला हवी तेवढी वीज वापरायची तर हे प्रिपेड स्मार्ट मीटर येत्या तीन वर्षामध्ये येणार यामुळं नागरिकांना सेवा पुरवठादाराची निवड करण्याचं स्वातंत्र्य मग काही खाजगी कंपन्यांची पण वीज आपण घेऊ शकतो किंवा मग सरकारी जी एम एस सी वीज आहे तीही आपण घेऊ शकतो सेवा पुरवठादार निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक ग्राहकाला असणार आहे आणि या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं चोवीस तास विद्युत पुरवठा करण्याचं उद्दिष्ट या प्रीपेड स्मार्ट मीटर या योजनेच्या माध्यमातून आहे पुढची योजना आहे सागर मित्र मच्छीमारांच्या व्यवसायात त्यांना तरुणांची मदत व्हावी या उद्देशानं सागर मित्र ही संकल्पना मांडण्यात आली आहे या सागर मित्र संकल्पनेमुळे काय होईल तर ग्रामीण तरुणांना जे काही किनारपट्टीवरील तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि सुमारे पाचशे मत्स्य क्षेत्राशी निगडीत संघटना तयार होतील आणि व्यवसाय वृद्धी सुद्धा होईल स्पेशल पर्पज व्हेकल एस ही एक नवीन योजना कर्दाच्या विळख्यात असलेल्या एअर इंडिया या कंपनीसाठी सरकारनं स्पेशल पर्पज व्हेकल एस पी व्हीची ची स्थापना केली आहे या एस पी व्हीसाठी साठी बावीसशे पाच कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद आहे पंतप्रधान राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यासाठी दोन बोईंग सातशे सत्याहत्तर विमाने खरेदी करणार आणि या विमानांसाठी आठशे दहा कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे मेट्रो न्यू ही अजून एक महत्वाकांक्षी योजना मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधींची गुंतवणूक करावी लागत असल्याने मेट्रो प्रकल्प हे साधारणतः खर्चिक गणले जातात महानगरांमध्ये या प्रकल्पाची निकट असली तरी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी इतर मोठ्या शहरांमध्येही मेट्रोचा आग्रह धरला जातो अशा शहरांमध्ये अशा मेट्रोसारख्या खर्चिक प्रकल्पाऐवजी कमी खर्चात मेट्रोच्या धर्तीवरील मेट्रो नियो प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीनं सध्या चाचपणी केली जात आहे आणि महाराष्ट्र राज्यातील पहिला मेट्रो नियोचा प्रकल्प नाशिकमध्ये आकार आकाराला येणार आहे मेट्रोसाठी दोन वीश वीश हजार वीस एकवीस मध्ये सतरा हजार कोटींचं अर्थसहाय्य या अर्थसंकल्पात झालंय आणि नवीन मेट्रो धोरण सरकारनं केंद्र सरकारनं जाहीर केलं दोन हजार सतरा साली पीपीपी म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून मेट्रो विकसित करण्यास प्राधान्य दिलं जात आहे यानुसार सर्वप्रथम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हिंजवडी शिवाजीनगर तेवीस किलोमीटर रेल्वे मेट्रो मार्गाला मान्यता देण्यात आलेली आहे त्याचं कामही सध्या वेगानं प्रगतीपथावरती आहे मेट्रो मार्गांची जर आपण देशातील लांबी पाहिली सध्या सुरू असणाऱ्या मार्गांच्या बाबतीत तर सर्वाधिक लांब आहे ते म्हणजे नवी दिल्लीतील मेट्रो त्या ठिकाणी तीनशे एकोणनव्वद किलोमीटरचे मार्ग आहेत आणि सर्वात कमी आहे अहमदाबाद सहा किलोमीटर त्या ठिकाणी मेट्रो धावते मुंबईमध्ये अकरा पॉईंट चार किलोमीटर एवढे मेट्रोचे मार्ग आहेत पुढची मोहीम आहे ती म्हणजे जलजीवन मोहीम दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी साडे अकरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि याचा उद्देश आहे सर्वांना बंद पाईप मधून पाणी पुरवठा करणे दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात या आर्थिक वर्षापासून जलजीवन मोहिमेची अंमलबजावणी सक्तीने केली जाणार आहे पुढील योजना आहे ती म्हणजे निर्विक योजना म्हणजेच निर्यात ऋण विकास योजना निर्यातदारांसाठी जे वस्तूंची निर्यात भारताबाहेर करत आहेत अशा निर्यातदारांसाठी ही योजना आहे आणि निर्यातीला चालना देण्याचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे या अंतर्गत छोट्या निर्यातदारांना कमी हप्त्यात वाढीव विमा संरक्षण मिळणार आणि विम्याचा दावा मिळवणं अधिक दावा करणं अधिक सुलभ होणार आहे गिफ्ट म्हणजेच गुजरात आंतरराष्ट्रीय फायनान्स टेक आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या सोने चांदीच्या व्यापारासाठी चा गुजरात सरकारच्या वतीनं गिफ्ट सिटीच्या निर्मितीला म्हणजेच गुजरात आंतरराष्ट्रीय फायनान्स टेक या सिटीच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे पुढील एक गोष्ट यावेळेस घोषणा केली ती म्हणजे शिकण्यास इच्छुक असलेल्या आफ्रिकी आणि आशियाई विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा म्हणजे सॅट घेण्यात येणार आणि या सॅट मध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाणार शेतकऱ्यांसाठी सोळा कलमी कार्यक्रम घोषित केला जाणार आहे केलाय या अर्थसंकल्पामध्ये आणि त्याचं उद्दिष्ट आहे दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं एल आय पी ओ येणार आहे आणि एलआयसी मधील काही सरकारच्या मालकी विकण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये ठेवलेला आहे पर्यटनासाठी अडीच हजार कोटींचा निधी जाहीर झालाय आणि या पर्यटनाच्या निधी माध्यमातून राखीगडी हस्तिनापूर शिवसागर ढोलविरा आदिचन्न या पाच महत्वाच्या स्थळांचा या निधीतून विकास केला जाणार आहे ही सगळी प्राचीन ऐतिहासिक अशी स्थळ आहेत उडान योजना जी दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत यंदा काही नवीन घोषणा करण्यात आली ती म्हणजे हवाई वाहतूक सुरू झाली नसलेल्या विमानतळांवर किफायतशीर किमतीत उड्डाणे सुरू व्हावीत यासाठी ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी तिकीट देऊन दोन शहरांमधला प्रवास घडून आणला जाणार आहे ई ईक्सप्रेसवे महामार्गासाठीची ही योजना दिल्ली ते मुंबई हा ई एक्सप्रेसवे पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे याचबरोबर राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ आणि राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठ स्थापन करणार अशी ही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे सध्या देशातील एकूण विद्यापीठ आहेत नऊशे वीस गोदामांना जिओ टॅगिंग देशभरातील गोदामांना एका नकाशावर आणून त्याचं जिओ टॅगिंग करण्याचं काम नाबार्ड मार्फत केलं जाणार आहे पुढे महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सेल स्थापन केला जाणार आहे टीबी हारेगा देश जितेगा ही आरोग्य क्षेत्राची एक, एक अत्यंत महत्वाची घोषणा आहे दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी भारतातून हद्दपार म्हणजे क्षयरोग भारतातून हद्दपार केला जाणार अशी घोषणा टीबी हारेगा देश जितेगा या घोषणेतून करण्यात आले आहे प्राईज स्टॅबिलायझेशन फंड म्हणजे स्थिरता निधी कांदा टोमॅटो डाळी यासह विविध कृषीविषयक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे कर्ज गॅरंटी योजना बिगर संस्थांकडील कर कर्ज देण्याच्या समस्येवर मार्ग करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कर्ज गॅरंटी योजना ही प्रस्तावित करण्यात आली आहे भारतीय वारसा आणि जतन संस्था एक अत्यंत महत्त्वाची घोषणा सांस्कृतिक अंतर्गत स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा असणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज अँड कन्झर्वेशन म्हणजे भारतीय वारसा आणि जतन संस्था स्थापन केली जाणार आणि तसंच रांची या ठिकाणी आदिवासी संग्रहालय उभारणार बरो त्याचबरोबर लोथल या ठिकाणी सागरी संग्रहालय उभारणार याही महत्त्वपूर्ण घोषणा या, या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात आगामी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा कमेंट्स करा इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून माझा स्पर्धागृह हा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आपला आवडता चॅनल स्पर्धागुरु धन्यवाद मित्रांनो